या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्याची वरदायनीच नव्हे तर तब्बल 123 टीएमसी प्रचंड पाणी साठवण क्षमता असलेला उजनी धरण हा महाकाय प्रकल्प आहे। धरण भरलेलं असो की तळाशी गेलेलं इथल्या राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनानं मनमानी पद्धतीनं पाण्याचा वापर सुरू केल्यामुळे एवढं पाणी असताना देखील बोंबाबोंब सुरूच असते। यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे 15 ऑक्टोबर रोजी उजनी धरण 70% भरलं होतं। आज 14 डिसेंबर आहे आणि आजची पाण्याची पातळी 23% एवढी आहे, म्हणजेच गेल्या 2 महिन्यात तब्बल 47% इतकं पाणी संपलेलं आहे। मुसळधार अवकाळी पाऊस पडला तरीही उजनी चेक कॅनॉल तुडुंब भरून वाहत होतं, कारण याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं। आता ही कॅनलमधून पाणी सोडणं सुरूच आहे। शिरापूर उपसा सिंचन योजनेतून हे पाणी कारंबा पंप हाऊसमध्ये आलं, तिथून एकरूप तलावात पोहोचलं। सध्या कॅनॉलमधून 1000 क्युसेक वेगानं पाणी सोडणं आहे। दुसरीकडे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औस बंधाऱ्यातील पाणी डिसेंबर अखेर पुरेल एवढंच आहे, त्यामुळे आता उजनी धरणातून भीमा नदीत औस बंधारा भरण्यासाठी पाणी सोडावं लागणार आहे। त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीस उजनी धरण मायनसमध्ये जाईल। त्यानंतर फेब्रुवारीपासून पुढील 4 महिने पाण्याचं महत्त्व आणि पाण्याची बोंबाबोंब सर्वत्र सुरू होईल। आत्ताचं पाण्याचं चुकलेलं नियोजन आणि मनमानी वापर यावर आणखी 3 महिन्यांनी आरोप प्रत्यारोप होतील, तोपर्यंत सर्वजण गप्प बसणार हे नक्की। सोलापूर बाजार समितीला कांदा लिलाव करण्यासाठी येत आहे नाकी 9। प्रचंड मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक, नियोजन कोलमडलं। फक्त राहण्यासाठीच नव्हे तर गुंतवणुकीसाठीही सर्वोत्तम असा ओपन प्लॉट प्रकल्प श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड सोलापूर। संपर्क 777-000-109। सोलापूर महापालिकेतील 326 पदांच्या भरतीबाबत अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबर ही आहे अंतिम तारीख। आता 75 आवेक्षक पदांची देखील लवकरच भरती केली जाणार, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली माहिती। सोलापूर महानगरपालिकेला राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यात 11 कोटी खर्चून 16 रस्ते करणार चकाचक। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून जाणार संपावर, सोलापूर जिल्ह्यातील 22,000 कर्मचारी सहभागी होणार। महाराष्ट्र राज्य सरकार यावर्षी 80,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारणार। किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस, 17 ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध। नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा। पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर। संपर्क 9890418-4184। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, काही मंत्र्यांनी बदलीसाठी जिल्हानिहाय एजंट नेमलेत, विखे पाटील आणि तानाजी सावंत यांचा सर्वात मोठा भ्रष्टाचार। सोलापुरात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत झपूर्झा नाट्य मंदिर संस्थेच्या समांतर या नाटकाला प्रथम पारितोषिक। कुर्डुवाडीच्या शोध क्रीडा संस्थेच्या 2रा अंक नाटकास द्वितीय, तर सोलापूर विद्यापीठाच्या खिडक्या या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर। सोलापूर जिल्ह्यातील 29 ठिकाणी जिल्हा प्रशासन वाळू उपसा करण्याचं टेंडर काढणार। पंढरपुरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून 104 कोटीतून 13 रस्ते आणि 108 कोटीतून पाणी पुरवठा योजना केली जाणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विरोधकांनी केलं टार्गेट, आरोग्य विभागाच्या भुंगळ कारभारावरून राजीनाम्याची देखील केली मागणी। डॉक्टर तारा भवाळकर, कामगारांसाठी कार्यरत असणारे शांताराम चव्हाण
आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांना जाहीर झाले महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग म्हणाले, GST संकलनातून काही हिस्सा नगरपालिकांना देणं गरजेचं. सोलापूरसह राज्यभरात विविध ठिकाणी केंद्रीय पथकाकडून सुरू झाली दुष्काळग्रस्त भागाची आणि पिकांची पाहणी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना SRS कांची दृष्टा पुरस्कार जाहीर. 16 डिसेंबर रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पुरस्कारांचं होणार वितरण. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या. 9892416624 आणि 78129664422. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर. पवई येथील IIT सेंटरमध्ये 27 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार यंदाचा तंत्रज्ञानातील आविष्कार असलेला टेक फेस्ट हा महोत्सव. संसदेमध्ये काल घडलेल्या प्रकाराचे धागे दोरे तपासणीसाठी दिल्लीचे अधिकारी लातूरमधील झरी येथील अमोल शिंदे यांच्या घरी येणार. राज्यात किमान तापमानात मोठी घट, पुण्याचे 15 अंश सेल्सिअस असं राज्यातील सर्वात कमी नोंदवलं गेलं तापमान. संसदेत तरुणांची घुसखोरी प्रकरण, दिल्ली पोलिसांनी UPA कायद्याअंतर्गत केला गुन्हा दाखल, तरुणांची कसून चौकशी सुरू. संसदेत उड्या मारणारे युवक, महुआ मोईत्रांची माणसं, खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील 2BHK लक्झरी फ्लॅट विकणे आहे. दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम, स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स, स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स, उत्तम लोकेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट. बुकिंगसाठी संपर्क 9623380000, साइट विजिट 8208-6383-74. साइटचा पत्ता प्लॉट नंबर 1, संकेत थोबडे नगर, बलदवा हॉस्पिटलच्या मागे, वसंत विहार, सोलापूर. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाला हायकोर्टाचे निर्देश. भारतीय नौदलाची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्सला देणाऱ्या नौदलाच्या डॉकयार्डमधील ट्रेनी गौरव पाटील याला ATS केली अटक, गौरव हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता. जुन्या पेन्शन बाबत कर्मचारी संघटनांची राज्य सरकारनं काल बैठक घेतली, जुन्या पेन्शन बाबत लवकरच योग्य निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. मासिक पाळी म्हणजे व्यंग नव्हे, भर पगारी रजेची आवश्यकता नाही, स्मृती इराणींचं राज्यसभेत वक्तव्य. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज होणार T20 मालिकेतील तिसरा सामना. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.